गोंदिया बिरशी एयरपोर्ट पर एक वर्षों से बिरशी घटिया परसवाड़ा झिलमिली मोगरा कमथा जैसे छह गांवों के कर्मचारी हाउसकीपिंग बिजली विभाग उद्यान अनुरक्षण एसटीपी विभाग ऐसी जैसे विभिन्न विभागों में काम कर रहे हैं। पंप हाउस आईटी सिविल आदि के बाद से ठेकेदार के रूप में कार्यरत, लेकिन जो नया ठेकेदार आया है वह इन मजदूरों से कह रहा है कि जो वेतन मिल रहा है उसका 75% वापस कर दो। मजदूरों ने अपनी अपनी ग्राम पंचायतों से शिकायत की है कि वापस नहीं लौटने पर उन्हें नौकरी से निकालने की धमकी दी जा रही है। छह ग्राम पंचायतों के सरपंच, उप सरपंच व सदस्यों ने चेतावनी दी है कि छह ग्राम पंचायत बैठक कर एविएशन अथॉरिटी से चर्चा कर ले कि मजदूरों को पूरा भुगतान मिले और ठेकेदार की मनमानी बंद हो, नहीं तो वे धरना प्रदर्शन करेंगे। हवाई अड्डे के सामान गोंदिया में 2013 में बिरशी हवाई अड्डे का निर्माण किया गया था और हवाई अड्डे के निर्माण के लिए क्षेत्र के छह गांवों की भूमि का अधिग्रहण किया गया था। साथ ही इस गांव के कोंकण ने आश्वासन दिया था कि जिनकी जमीनें चली गई हैं उन्हें इस हवाई अड्डे में काम दिया जाएगा। इसी तरह इन गांवों के कई लोगों को आश्वासन पूरा करने के बाद काम दिया गया। श्रमिकों ने कहा कि ठेकेदार पिछले दिनों से इस जगह पर काम कर रहे हैं, लोगों से 75% पैसा वापस मांग रहा है कई वर्षों से और उन्होंने ग्राम पंचायत में शिकायत दर्ज कराई है। इसको लेकर सरपंच, उप सरपंच व छह ग्राम पंचायतों के सदस्य बैठक कर रहे थे। छह ग्राम पंचायतों के सरपंच, उप सरपंच व सदस्यों ने एयरपोर्ट अथॉरिटी से चर्चा कर कोई समाधान नहीं होने पर आंदोलन की चेतावनी दी है कि मजदूरों को पूरा भुगतान किया जाए और किसी को नौकरी से ना निकाला जाए। एयरपोर्टला अपने सहा ग्राम पंचायतीतील लोक जे काम करीत आहेत त्यांच्या सोबत वेगळ्या प्रकारचं प्रकरण घडत आहे। त्यांना 16,000 रुपये शेलरी कायद्याप्रमाणे बरोबर त्यांच्या अकाउंटला जमा होत असते, पण जे ही शेलरी आहे त्यांना फक्त 5,000 रुपये त्यांच्या हातामध्ये देण्यात येते आणि उरलेले 10,000 रुपये ते स्वतः ठेकेदार लोक त्यांना मागून घेतात। न जर त्यांनी जर त्यांना दिलं नाही परत तर त्यांना कामावरून काढण्याची धमकीसुद्धा त्यांना देण्यात येते आणि वारंवार असं प्रकरण घडून येत आहे आणि असं पुष्कळ दिवसापासून होत आहे। त्यामुळे इथलं हे जे आपल्या सहाग्राम पंचायतीतील लोक जे इथं काम करत आहेत ते त्रासलेले आहेत आणि 5,000 रुपये त्यांना मिळणे म्हणजेच 166.66 रुपये एवढे रुपये त्यांना मिळतात आणि आपणही समजू शकता की 166 रुपयामध्ये कोण मागील 2013 पासून आपल्या गावांमध्ये विमानतळ बनलेलं आहे। विमानतळ बनल्यामुळे आजूबाजूचे 6 गाव याच्या एअरपोर्टमुळे अधिग्रहित झालेलं आहे। 6 गावची जमीन आता असा होत आहे की त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये काही लोक नोकरी करत आहे 6 गावचे, तर त्या नोकरी करतानासुद्धा आतापर्यंत त्यांना ते नोकरी करत असतात, पण आज कुणी नवा ठेकेदार आलेला आहे आणि तो त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे जे त्यांच्या अकाउंटमध्ये 15 किंवा 16,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येते। मला 5 वर्ष झाले आहेत मी बिरशी एअरपोर्टमध्ये काम करत आहो आणि पेमेंट मला 15,000 मिळत आहे आणि 15,000 मिळत आहे, पण काय आहे आता हे जो नवीन जो ठेकेदार आले आहेत ते म्हणत आहेत की 5,000 तुम्ही ठेवा आणि 10,000 आम्हाला द्या परत करा। तर सर आम्ही असं सोचत आहो की आम्हाला 5,000 घर चालणार नाही। 5 वर्षापासून सिव्हिलमध्ये आलेलो आहो, आपण 5 वर्षापासून काम करत आहो। तर आमची एज आहे का मागीलमध्ये आमच्या टेंडरमध्ये 15,000 सॅलरी मिळत होती, आता जो टेंडर आलेला आहे त्याच्यामध्ये 5,000 रुपयाची मागणी केली आहे आणि आम्हाला 5,000 रुपये सॅलरी देत आहे आणि 10,000 रुपये ते मागत आहे। हे 5,000 आपण घर वगैरे कसं चालवणार? आज हमारे यहाँ बीच में हम बैठे थे, वो इसलिए बैठे थे कि हमारे आजू बाजू के जो 6 ग्राम पंचायत है यहाँ के जो काम करने वाले लोग, यहाँ का लेबर वर्क जो एयरपोर्ट अथॉरिटी में, एयरपोर्ट में सफाई से लेकर हर किसी मजदूर काम में, इलेक्ट्रीशियन में, हर चीज़ में यहाँ के जो लेबर है इन पर ज़्यादातर अत्याचार किया जा रहा है। कि कुछ लोगों की कंप्लेंट ये है कि 16,000 रुपये हमारे नाम पे पेमेंट आता है हर महीने का, जिसको वहाँ से 10,000 रुपये हमारे ATM को पहले के पहले ही पकड़ लिया जाता है और 10,000 रुपये खुद रख लिया जाता है और 5,000-6,000 रुपये हमारे हाथ में दिया जाता है। गोंदिया से BCN न्यूज़ के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।